नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार नागेश पाटील यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करून तगड आव्हान उभं केलंय. त्यामुळे हदगाव विधानसभेत शिवसेनेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र पाहायला मिळत आहे. माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षानं माझी आर्थिक बाजू कमकुवत असल्या कारणानं मला उमेदवारी नाकारलीये, त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. तसं सध्या शिवसेना ही शिवसेना नसून धनसेना झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. त्यामुळे हदगाव विधानसभेतील चित्र शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच पाहायला मिळत आहे. दरम्यान या दोघांच्या भांडणात काँग्रेसला याचा फायदा हो अथवा न हो, परंतु शिवसेनेचे आमदार नागेश पाटील यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढलीय. त्याचा मोठा परिणाम शिवसेनेच्या मतांवर होणार हे मात्र नाकारता येत नाही. मी सांगितलं ना आता की उद्धव साहेबांनी आणि आमचे सर्व ज्येष्ठ जे काही आमची नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला दोघांनाही बसून बऱ्याच वेळा समजून सांगायचा प्रयत्न केला की जे काही सर्वेचा रिपोर्ट असेल त्याप्रमाणे करतील. आणि आपण जर विचार केला असेल तर बघा, आम्हाला आदित्य साहेबाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करायचं आहे, तर या दृष्टिकोनातून आम्ही सावधगिरी बाळगतो आहे की आपल्या कुठल्याही पक्षामध्ये बंड होणार नाही आणि सगळेजण एकजुटीनं राहतील आणि शिवसेनेची सत्ता तिथे स्थापन होईल चांगल्या प्रकारे. तर या पद्धतीनं जर विचार करत असताना जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल त्याचप्रमाणे वागावं लागेल ना. त्याच्या पलीकडे कसं जाता येईल? जरी माझी तुमची दोस्ताना असेल किंवा तुम्हाला मला जरी खूप वाटत असेल की बाबा आपलं असं केलं पाहिजे, पण तरी त्या सर्वेच्या पलीकडे जाता येणार नाही, कारण आज आपण थोडीशी सुद्धा रिस्क घ्याल पक्ष तयार संबंधित असं नाही वाटत. कारण तरी पक्षप्रमुखाला असंही वाटलं असेल की बाबा हा माणूस विधानसभेमध्ये खूप खर्च करेल आणि निवडून येईल आणि माझ्याकडे तेवढा पैसा नव्हता, यापुढील आपली काय भूमिका राहील? मी माझा निर्णय आजच सर्वच कार्यकर्त्याच्या समक्ष घेतलेला आहे. मी येणाऱ्या 4 तारखेला म्हणजे फॉर्म भरणार आहे अपक्ष म्हणून. आणि मी मला विश्वास आहे की हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातली जनता, हदगाव हिमायतनगर तालुक्यातले शिवसैनिक, हदगाव हिमायतनगर तालुक्यातले भाजपा कार्यकर्ते आणि सर्वच समाजातील मुस्लिम असो, दलित असो, आदिवासी असो, बंजार असो, सर्वच माझ्यासोबत राहून मला निवडून आणतील आणि माझा कार्याच्या मला आत्म